नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत वृषभ राशीकरता फेब्रुवारी 2021 संपूर्ण राशीफळ. कसे असतील ग्रहयोग, कसे असतील ग्रहांचे राशांतर आणि ते तुमच्या राशीवरती कशा प्रकारे परिणाम करणार आहे, तुमच्या जीवनाचं कोणतं जे क्षेत्र आहे ते सर्वात जास्त कंपित होणार आहे, सर्व संदर्भातील चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, या चॅनलद्वारे मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व ज्या 12 राशी आहेत त्या सर्व 12 राशी फेब्रुवारी 2021 महिन्यामध्ये त्यांचा राशीफळ कशा प्रकारचं असेल या संदर्भातले व्हिडिओ अपलोड होत आहेत, आपण त्याचा आनंद जरूर घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत की वृषभ राश नेमके कशा प्रकारे त्याला फळं मिळतील फेब्रुवारी 2021. सुरुवात करू आपण रवीपासून. रवी जो ग्रह आहे हा ग्रह आपल्या भाग्यस्थळामध्ये भ्रमण करत आहे आणि दिनांक 13 तारखेनंतर हा तुमच्या 10व्या स्थानात भ्रमण करेल. हा जो रवी आहे हा रवी तुमच्या चतुर्थीत सुद्धा आहे. तर गेल्या साधारण महिन्यापासून तुम्ही बघत असाल की खूप चांगल्या प्रकारचं जे नातेसंबंध आहे ते तुमच्यामध्ये आणि तुमच्या घरातल्या ज्या व्यक्ती आहेत त्याच्यामध्ये दिसत आहे किंवा खूप चांगल्या प्रकारची हार्मनी वगैरे दिसत आहे आणि अशा प्रकारची गोष्ट ह्या महिन्यातसुद्धा चालू राहणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या वृषभ राशीच्या व्यक्तींना कामाच्या मागे आहेत किंवा त्यांना चांगला जॉब वगैरे हवा आहे त्यांच्यासाठीसुद्धा हे जे ग्रहमण आहे ते खूप चांगल्या प्रकारचं आहे. चांगल्या प्रकारच्या जॉबच्या संधी वगैरे तुम्हाला नोकरीच्या संधी निश्चित प्रकारे या महिन्यामध्ये मिळू शकतील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत मंगळ ग्रहाबद्दल. मंगळ जो ग्रह आहे, मंगळ ग्रह तुमच्या वेळेस्थानात भ्रमण करतोय. दिनांक 21 तारखेला हा तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. त्याच्या संदर्भात 2-3 गोष्टी आहेत ते थोड्याशा लक्षात घेतल्या पाहिजेत. लक्षात घ्या, या महिन्याच्या जवळजवळ 20 तारखेपर्यंत हा जो मंगळ आहे हा मंगळ तुमच्या वेळेस्थानात असणार आहे. त्यामुळे या महिन्यामध्ये तुमचं आणि तुमचं जर का विवाह झालेला असेल तर वैवाहिक जोडीदाराबरोबर छोट्या मोठ्या गोष्टीवरून काही ते राग ताप होऊ शकतील, छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये एक उरगोड्या होऊ शकतील, छोटे मोठे वादविवाद होऊ शकतील, तर तिथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. हे वादविवाद वाढणार नाही त्याकडे लक्ष द्या. अर्थात तसं पाहिलं तर तुमची जी रास आहे थोडीसे मॅच्युअर्ड आहे, त्यामुळे अशा प्रकारचे काही प्रसंग येणार नाहीत. पण कधीकधी शब्दाने शब्द वाढतो तर इथे थोडंसं लक्ष देणं आवश्यक होईल. यानंतर आपण चर्चा करणार आहोत बुध ग्रहाबद्दल. बुध जो ग्रह आहे, बुध ग्रह तुमच्या 10व्या स्थानात भ्रमण करतो आणि दिनांक 5 तारखेनंतर हा वक्री होऊन तुमच्या भाग्यस्थळात भ्रमण करणार आहे. आणि दिनांक 16 तारखेनंतर हा जो बुध आहे, बुधग्रह मार्गस्थसुद्धा होणार आहे. हा बुधग्रह तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. हा तुमचा धनेश पण आहे आणि पंचमेशसुद्धा आहे. त्याच्यामुळे ह्याचं जे भ्रमण आहे तुमच्यासाठी आवश्यक होतं. अर्थात मगाशी सांगितल्याप्रमाणे हा बुध वक्रीसुद्धा आहे. तर पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात थोडी काळजी घेणं आवश्यक आहे. चुकीची इन्व्हेस्टमेंट होणं किंवा इन्व्हेस्टमेंट केल्यामुळे थोडासा त्रास होणं किंवा इन्व्हेस्टमेंटमुळे तोटा होणं अशा प्रकारच्या काही गोष्टी होऊ शकतील. तर इन्व्हेस्टमेंट गुंतवणं जर का तुम्हाला करायची असेल तर इथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. दिनांक 16 तारखेपर्यंत तरी मोठी इन्व्हेस्टमेंट करू नका. त्याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या प्रेमामध्ये असाल तरीसुद्धा हा जो बुध आहे वक्री असल्याकारणामुळे गैरसमज निर्माण करण्याची शक्यता जास्त आहे. परंतु त्या संदर्भातसुद्धा फार काही काळजी करू नका. 16 तारखेनंतर जसा हा जो बुध आहे मार्गस्थ होईल तसं तुमच्यामध्ये आणि तुमच्या ज्या प्रेमी व्यक्ती आहे त्यांच्यामध्ये काही वादविवाद झालेले असतील, काही मिसअंडरस्टँडिंग गैरसमज झालेले असतील, ते बऱ्याच प्रमाणात नॉर्मल होऊन जातील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत गुरुग्रहाबद्दल. गुरु जो ग्रह आहे तसा बघितला तर तुमच्या राशीकरता हा शत्रुग्रह आहे किंवा अशुभ ग्रह आहे. परंतु तो भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतो आहे, त्यामुळे त्याचं भ्रमण तुम्हाला तसं शुभ फलदायीच असणार आहे. हा जो गुरुग्रह आहे, गुरुग्रह पंचम दृष्टीने तुमच्या राशीला पाहतोय, सप्तम दृष्टीने तुमच्या 3र्या स्थानाला पाहतोय आणि 9व्या दृष्टीने तुमच्या 5व्या स्थानाला पाहतोय. त्याप्रमाणे बघायचं झालं तर गुरुचं भ्रमण तुमच्यासाठी शुभ फलदायी असणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्मविश्वास तुमच्यात खूपच चांगल्या प्रकारे दिसून येईल. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. तसं पाहिलं तर तुमची जी रास आहे ही मेहनतीच्या बाबतीमध्ये पण खूप पुढे असते आणि त्याचे अनुभव तुम्हाला ह्या महिन्यामध्ये निश्चित प्रकारे येणार आहे. यानंतर आपण चर्चा करणार आहोत शुक्र ग्रहाबद्दल. शुक्र जो ग्रह आहे तुमचा राशीचा स्वामीसुद्धा आहे आणि षष्ठेशसुद्धा आहे. आणि हा शुक्रग्रह तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करतो आहे. दिनांक 21 तारखेनंतर हा तुमच्या 10व्या स्थानातसुद्धा येणार आहे. अतिशय चांगल्या प्रकारचा अनुभव तुम्हाला ह्या महिन्यामध्ये येणार आहे. लक फॅक्टर ज्याला आपण म्हणतो त्या संदर्भात काही चांगल्या गोष्टी येणार. ज्या गोष्टीबद्दल तुमचं जे काही करिअर असेल त्या संदर्भात म्हणजे फेमस होणं किंवा प्रसिद्धीस येणं किंवा लोकांना तुमच्या कामाबद्दलचं चांगलं अनुभव येणं किंवा लोकांकडून तुमच्या कामाचं कौतुक होणं अशा प्रकारचे काही चांगले अनुभव तुम्हाला या महिन्यात निश्चित येतील. तसंच ज्यावेळेस हा शुक्र तुमच्या 10व्या स्थानात भ्रमण करेल त्यावेळेस मात्र आणखीन चांगल्या प्रकारचे अनुभव येतील. ते म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणचा जो स्त्री वर्ग आहे तो तुम्हाला चांगल्या प्रकारची मदत देऊ शकेल, चांगल्या प्रकारची मदत करू शकेल. अशा प्रकारे चांगल्या प्रकारचा अनुभव तुम्हाला शुक्रामुळे निश्चित प्रकारे येणार आहे.
यानंतर आपण चर्चा करणार आहोत शनिग्रहाबद्दल. शनि जो ग्रह आहे हा शनिग्रह तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करतो आहे आणि संपूर्ण महिना तो तुमच्या भाग्यस्थानात असणार आहे. शनिग्रहाबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा हा राजयोगकारक असा ग्रह आहे, म्हणजे तुमचा तो भाग्येश पण आहे आणि कर्मेश पण आहे किंवा दशमेश पण आहे. तर त्यामुळे आणि हा जो लाभदायी असा शुभफलदायी किंवा राजयोगकारक ग्रह तुमच्या तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करत असल्यामुळे अतिशय शुभफलदायी तुम्हाला होणार आहे. तुम्ही पाहिलं असेल की गेल्या 2-2.5 वर्षामध्ये फारसा काही चांगल्या गोष्टींचा अनुभव तुम्हाला आला नव्हता, परंतु हा जो शनी तुमच्या भाग्यस्थानात येत असल्याकारणामुळे त्याचे अतिशय उत्तम अशा प्रकारचे अनुभव तुम्हाला निश्चित प्रकारे दिसून येतील. हा शनी ग्रह तृतीय दृष्टीने तुमच्या लाभस्थानाला पाहतोय, सप्तम दृष्टीने तुमच्या तृतीय स्थानाला पाहतोय आणि दशम दृष्टीने तुमच्या षष्ठ स्थानाला सुद्धा पाहतोय. एकंदरीत शनीचे जे अनुभव असतील ते तुम्हाला शुभ फलदायी असेच येणार आहे. त्यानंतर आपण चर्चा करू राहू केतूबद्दल. राहू जो ग्रह आहे तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतो आणि केतू जो आहे तो तुमच्या सप्तम स्थानात भ्रमण करतोय. अर्थात या महिन्यामध्ये मोठ्या ग्रहांचा काही राहू केतूबरोबर कोणत्याही प्रकारचे योग महत्त्वपूर्ण होत नाही आहे, त्याच्यामुळे राहू केतूचे परिणाम तुम्हाला सरळ मिळणार नाहीत. तरीसुद्धा हा जो राहू आहे हा तुमच्या राशीमध्ये भ्रमण असल्याकारणामुळे बऱ्याच वेळा हा जो राहू आहे हा बुद्धी भ्रमित करण्याची शक्यता जास्त असते. तर कुठल्याही प्रकारचे मोठे निर्णय घेताना नीट विचार करून घ्या. नुसतंच तुम्हाला वाटतंय म्हणून किंवा भावनेच्या आहारी जाऊन मोठे निर्णय घेऊ नका. तर मित्रांनो, हे होतं जे मोठ्या ग्रहांचे जे भ्रमण आहेत किंवा जी भ्रमण आहेत ग्रहांची ती कशाप्रकारे तुमच्या कुंडलीवरती किंवा तुमच्या राशीवरती भ्रमण त्याचा परिणाम तुम्हाला दिसून येईल. यानंतर आपण चर्चा करणार आहोत ग्रहयोगाबद्दल. ग्रहयोगाबद्दल सांगायचं झालं तर ग्रहयोगांचे जे परिणाम असतात हे काही फार मोठे नसतात, म्हणजे जास्त दिवसांकरता नसतात, 2 ते 3 दिवसांकरता त्याचा परिणाम दिसून येतो, परंतु तो परिणाम मात्र जाणवतो. मग हे परिणाम कशाप्रकारचे असेल त्या संदर्भातली सुद्धा चर्चा करू. दिनांक 2 तारखेला रवी आणि मंगळाचा केंद्रयोग होत आहे. रवी जो की तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करतो आहे त्याच्याबरोबर तुमच्या व्ययस्थानात असणारा जो मंगळ आहे हा केंद्रयोग करतो आहे. पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुमचा विवाह झालेला असेल तर वैवाहिक जोडीदाराबरोबर त्याचबरोबर तुमच्या घरातली जी व्यक्ती असतील त्यांच्यावरून सुद्धा छोट्या मोठ्या गोष्टीवरून वादविवाद वगैरे होण्याची शक्यता येथे थोडंसं लक्ष द्या, कारण हे विवाद थोडंसं तुम्हाला त्रासदायक वगैरे ठरू शकतील. त्याचप्रमाणे दिनांक 6 तारखेला शुक्र आणि शनीची युती होणार आहे. हा जो ग्रहयोग आहे अतिशय शुभफलदायी असा ग्रहयोग आहे. राजयोगकारक ग्रहाबरोबर तुमच्या राशीचा स्वामी हा युती योग करणार आहे. अतिशय उत्तम प्रकारचे अनुभव तुम्हाला 5, 6, 7 या दरम्यान मिळू शकतील. जर तुम्ही कुठल्या हातामध्ये काम घेतलेलं असेल, गेल्या कित्येक दिवसापासून एखादं काम पूर्ण होत नसेल, तर त्या संदर्भातल्या काही चांगल्या गोष्टी किंवा चांगल्या बातम्या किंवा चांगली खबर तुम्हाला मिळू शकेल. तुमचा मूड सुद्धा खूप चांगला होईल. याच दरम्यान जर काही तुम्ही हातात जे काही काम घेतलेलं असेल किंवा काम घ्यायचं असेल तर या दरम्यान नक्की घ्या, कारण ते काम पूर्ण होईल. नवीन नवीन आयडियाज किंवा कल्पना तुम्हाला सुचू शकतील तुमच्या करिअरच्या संदर्भात, रिलेशनशिपच्या संदर्भात किंवा कुठल्याही त्रासामधून जर का तुम्ही जात असाल तर या कालावधी दरम्यान तुम्हाला चांगल्या प्रकारचे अनुभव निश्चित प्रकारे येतील. याच प्रकारे शुक्र आणि हर्षाचा केंद्रयोग सुद्धा होणार. दिनांक 7 तारखेला शुक्र जो की तुमच्या भाग्यस्थानात आहे त्याच्याबरोबर तुमच्या व्ययस्थानात असणारा जो हर्षल आहे त्याचा केंद्रयोग होणार. 2-3 गोष्टी तिकडे लक्ष द्या. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरोग्याकडे लक्ष द्या. अर्थात आरोग्याच्या संदर्भामध्ये कापणं, भाजणं किंवा छोटी मोठी इजा होणं अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणचा जो स्त्री वर्ग आहे तो थोडासा वेगळ्या प्रकारे वागतोय की अशा प्रकारचे काही अनुभव येतील किंवा अशा प्रकारचं वातावरण तयार होईल, परंतु काळजी करू नका. 2-3 दिवसानंतर या गोष्टी नॉर्मलसुद्धा होऊ शकतील. त्याचप्रमाणे रवी आणि बुधाची युतीसुद्धा होणार आहे तुमच्या भाग्यस्थानामध्ये. तर इथे लक्षात द्या, मकर राशीमध्ये भाग्यस्थानात रवी बुधाची युती होणार आहे. अतिशय उत्तम अशा प्रकारचा योग आहे. मग असे सांगितल्याप्रमाणे रवी जो आहे हा रवी तुमचा चतुर्थेश आहे, बुध आहे तुमचा द्वितीयेश आहे, पंचमेश आहे. पहिली गोष्ट म्हणजे घरातल्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला खर्च वगैरे करावा लागेल. अर्थात हा जो खर्च आहे हा खर्च मार्गी लागेल. त्यामुळे घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्या इच्छा आकांक्षा तुम्हाला थोड्या पुऱ्या कराव्या लागतील आणि त्यामुळे कदाचित तुमच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बुध आणि मंगळाची युतीसुद्धा होणार आहे दिनांक 10 तारखेला. बुध जो की तुमच्या भाग्यस्थानात आहे त्याच्याबरोबर तुमच्या व्ययस्थानात असणारा मंगळाचा केंद्रयोग होणार आहे. तर लक्षात घ्या, 2-3 गोष्टी आहेत. थोडंसं तुमच्या स्पेंडिंगकडे किंवा तुमचं जे म्हणजे खर्च आहे त्याच्याकडे लक्ष द्या, कारण खास करून तुमचा जर का विवाह झालेला असेल तर वैवाहिक जोडीदार आहे त्यांच्यासाठी काही खर्च वगैरे करावा लागेल. त्यांच्या काही इच्छा आकांक्षा असतील अर्थात ते तुम्हाला पटणार नाही, परंतु तुम्हाला करावा मात्र लागेल खर्च. यानंतर भाग्यस्थानामध्ये शुक्र आणि गुरुची युती होणार आहे. आता लक्षात घ्या, हा जो योग आहे हा योग दिनांक 11 तारखेला होईल. तर 10, 11, 12 या तारखेला थोडंसं आरोग्याकडे थोडंसं लक्ष द्या. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला अनपेक्षित लाभ वगैरे होण्याची शक्यता चांगल्या प्रकारची आहे आणि तशा प्रकारच्या काही गोष्टी निश्चित प्रकारे दिसून येतील. त्याचप्रमाणे बुध आणि शुक्राची युतीसुद्धा होणार आहे तुमच्या भाग्यस्थानामध्ये. लक्षात घ्या, हा योग अतिशयच महत्त्वाचा आहे. लग्नेश
द्वितीयेश पंचमेश आणि षष्ठेश याची युती आहे. ज्या व्यक्ती जॉबलेस आहे त्यांना चांगल्या प्रकारचे जॉब वगैरे मिळू शकतील. आधी जर का तुम्ही काही इन्व्हेस्टमेंट केलेले असेल तर त्याचे तुम्हाला आउटकम काहीतरी मिळतील किंवा त्याच्यापासून काही लाभ वगैरे मिळू शकतील. त्याचप्रमाणे नवीन नवीन इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भामध्ये काही गोष्टी दिसतील. जर तुम्ही शेअर मार्केटचे डील करत असाल तरीसुद्धा हा जो योग आहे तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी असा असणार. याचा जो प्रभाव असणार आहे तो 12, 13 आणि 14 तारखेला जास्त प्रमाणात दिसून येणार आहे. त्याचप्रमाणे शुक्र आणि हर्षाचा केंद्रयोगसुद्धा होणार आहे. दिनांक 17 तारखेला तुमच्या भाग्यसनात असणारा शनीचा आणि तुमच्या व्ययसनात असणारा हर्षलचा केंद्रयोग, अर्थात याचा जो अनुभव आहे किंवा याचा जो परिणाम आहे तो फार मोठ्या प्रमाणात नसेल. जे काही तुम्ही काम हातात घेतलं आहे त्या संदर्भात छोटे मोठे अडथळे वगैरे येण्याची शक्यता आहे. शुक्र आणि मंगळाचा केंद्रयोग होणारा दिनांक 19 तारखेला हा योग थोडासा महत्त्वाचा आहे. जर तुमचा विवाह झालेला असेल तर वैवाहिक जोडीदाराबरोबर छोट्या मोठ्या गोष्टीवरून काहीतरी खटके वगैरे उठतील. याचा कालावधी असणार आहे 18, 19 आणि 20 तारखेला. तर इथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे रवी आणि हर्षलचा लाभ योग सुद्धा होणार आहे. रवी जो की 15 तारखेला तुमच्या दशम स्थानात येणार आहे त्याच्याबरोबर तुमच्या व्ययसनात असणारा हर्षलचा लाभ योग होणार आहे. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणावर तुम्हाला चांगल्या प्रकारचे अनुभव मिळेल किंवा ॲप्रिसिएशन होणं, तुमच्या कामाचं ॲप्रिसिएशन वगैरे होणं, अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला निश्चित प्रकारे मिळतील. त्याचप्रमाणे या महिन्यातल्या ज्या अमावस्या आहेत ही अमावस्या 11 तारखेला आहे आणि जी पौर्णिमा आहे ती 27 तारखेला आहेत. लक्षात घ्या, या दोन्ही ज्या घटना आहेत अमावस्या आणि पौर्णिमा या अतिशय महत्त्वाच्या असतात. कारण या वेळेला म्हणजे रवीचं आणि चंद्राचं जे आकर्षण असतं पृथ्वीच्या प्रती ते सर्वात जास्त प्रमाणात दिसून येतं. अर्थातच त्यामुळे आपण थोडं जास्त इमोशनल होऊन जातो आणि इमोशनमध्ये घेतलेले निर्णय हे चुकीचे ठरण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. थोडक्यात काय तर अमावास्या आणि पौर्णिमा या दरम्यान कुठल्याही मोठ्या प्रकारचे निर्णय घेऊ नका. अशा प्रकारचे निर्णय तर अजिबात नको की जेणेकरून तुमचं आयुष्यच बदलून जाईल. रिस्क घेणं किंवा काही वेगळं काय करून दाखवणं असा प्रकार या दरम्यान करू नका. तुमच्या अंदाज वगैरे चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. तर मित्रांनो, हे होतं 2021 करता वृषभ राशीचं संपूर्ण राशीफळ. आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं, आपण त्याचा कशाप्रकारे अनुभव घेतला, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आणि आपलं जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.